श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय सानप यांना नाशिक विशेष पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर यांनी निलंबित केले आहे पीडित मुलीची फिर्याद दाखल करून घेण्यास उशीर केल्याचा ठपका त्यांच्यावर आला आहे श्री शेखर यांच्या आदेशान्वये अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी ही कारवाई केली याबाबत मिळालेल्या माहितीनुसार तीन वर्षांपूर्वी श्रीरामपूर येथील संशयित इम्रान कुरेशी उर्फ मुल्ला कटर याने सोळा वर्षांच्या अल्पवयीन विद्यार्थिनीला तीन वर्षांपूर्वी शाळेतून पळवून नेले होते तिचे बलपूर्वक धर्मांतर करून तिच्यासोबत निकाह केला तिच्याशी जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले होते त्यामुळे विद्यार्थिनी गर्भवती झाली होती या प्रकरणी मुलीच्या पालकांनी दिलेली फिर्याद दाखल करून घेण्यास सानप यांनी विलंब केल्याची तक्रार वरिष्ठ स्तरावर करण्यात आली तिच्या चौकशीसाठी उपअधिक्षक मिटके यांची नियुक्ती करण्यात आली त्यांनी केलेल्या चौकशीत सानप दोषी आढळले त्यांनी अहवाल दिल्यानंतर फिर्याद दाखल करून घेण्यास विलंब केल्याचा ठपका ठेवून सानप यांच्या निलंबनाचे आदेश काढण्यात आले सानप यांनी यापूर्वी शिरपूर शहर पोलीस ठाणे व धुळे येथेही सेवा बजावली आहा